नमस्कार, मी प्रगती. प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवतो आहे मस्त असा झणझणीत आणि चमचमीत तवा अंडा मसाला. म्हणजे आपण हा अंडा मसाला जो आहे तो तव्यामध्ये मस्त असा जसा गाडीवर वगैरे बाहेर मिळतो त्याप्रकारे घरच्या घरी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटकेपट असा बनवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, दिसायला जितका टेस्टी झणझणीत आणि चमचमीत दिसत आहे तितकाच खायलाही अगदी मस्त असा टेस्टी असा अंडा मसाला बनवून तयार होतो आणि खूपच कमी वेळामध्ये. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 6 ते 7 अंडे उकडून अशा प्रकारे अर्धे अर्धे पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे आणि पेस्ट बनवण्यासाठी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे. थोडासा गरम मसाला, थोडासा धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ आणि तेल. तर सर्वात आधी आपल्याला ही पेस्ट जी आहे ती बनवून घ्यायची आहे. तर इथे मी एक मूठभर अशी कोथिंबीर, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 3 ते 4 हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. इथे मी तव्यामध्ये ही अंडी जी आहेत ती मस्त अशी फ्राय करून घेणार आहे. तर फ्राय करून घेतल्याच्या नंतरच छान अशी टेस्ट येते. तर थोडंसं बटर आणि थोडं तेल घालून गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडीसं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला ही अंडी याच्यामध्ये अलगद अशी मस्त फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. तुम्ही पाहू शकता, तर बटर घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि आपण सर्व प्रोसेस जी आहे ती या तव्यामध्येच बनवणार आहोत. म्हणजे अगदी बाहेर गाड्यावर जशी मिळतात तवा अंडा मसाला तशा प्रकारे आपण इथे बनवणार आहोत. पाहू शकता, तर एक बाजूला छान फ्राय झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूला फ्लिप करायची आहेत सर्व अंडी आणि व्यवस्थित अशी आपल्याला मस्त खमंग अशी दोन्ही बाजूला फ्राय करून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता, एक बाजूला फ्राय झालेली आहे तर दुसऱ्या बाजूलासुद्धा अशा प्रकारे थोडंसं तवा हलवून आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. त्यामुळे ती सर्व बाजूनी फ्राय होतात. तर आपली अंडी इथे फ्राय झालेली आहे ती मी काढून घेत आहे आणि याच तव्यामध्ये आपल्याला आता अंडा मसालासुद्धा बनवून घ्यायचा आहे. तर यात मी आता 1-3 टेबलस्पून तेल घालत आहे कारण आपली अंडीसुद्धा 7 ते 8 आहेत. आणि इथे मी मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. तर हा जो कांदा आहे चिरून घेतलेला तो अगदी मस्त ब्राउनिश कलर येईपर्यंत, म्हणजे अगदी तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि हा कांदा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचा आहे जेणेकरून तो सर्व बाजूने व्यवस्थित असा फ्राय होईल. कारण याचाच मसाला जो आहे तो अंड्याला लागणार आहे त्यामुळे टेस्ट अप्रतिम होणार आहे. तुम्ही पाहू शकता, 1-3 मिनटानंतर कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट वाटून घेतली होती ती सर्व घालायची आहे आणि ती घालून आपल्याला आता परत मस्त असं ही पेस्ट जी आहे ती कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी पेस्ट परतवल्याच्या नंतर त्याचा कच्चेपणा पूर्णपणे जातो आणि ग्रेव्ही छान होते. तर इथे मी बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तोसुद्धा या स्टेपला याच्यामध्ये घालायचा आहे. आणि टोमॅटो, कांदा आणि पेस्ट आपल्याला एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, तर इथे आपण कोणतंही वाटण वगैरे न वापरता अगदी झटकेपट, अगदी जशी मिळते गाडीवर किंवा धाब्यामध्ये वगैरे जशी बनवली जाते त्याप्रकारे आपण इथे बनवत आहोत. तर टोमॅटो छान फ्राय झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी हळद आणि हिंग घातलेलं आहे. 1 टीस्पून हळद, 1 चमचा हिंग, मालवणी मसाला 1 टेबलस्पून, गरम मसाला 1 टेबलस्पून, थोडासा इथे धना जिरा पावडर आणि अगदी 1/2 टीस्पून एवढा मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. आणि हे मसाले आपल्याला आता व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. तर मसाला परतण्यासाठी इथे मी 1/2 वाटी पाणी घालत आहे जेणेकरून मसाला करपला नाही पाहिजे आणि तो छान असा सर्व बाजूने शिजलाही पाहिजे. तर पाणी आपण इथे थोडं घालतो आहे, तुम्ही पाहू शकता, कारण तवा असल्यामुळे पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे जसंजसं पाणी अटेल तसंतसं इथे पाणी घालून हा मसाला जो आहे ते 5 ते 6 मिनिट छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, 4 ते 5 मिनटानंतर मसाला आपला व्यवस्थित शिजलेला आहे. यात चवीनुसार मीठ घालायचं आहे पण याला तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून आता साधारण 1-3 मिनिट परत वाफ देऊन घ्यायची आहे. तर 2-3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जी अंडी फ्राय करून ठेवलेली आहे ती सर्व अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहेत. एक बाजूला व्यवस्थित अशी ती मसाल्यामध्ये मुरल्याच्या नंतर आपल्याला ती दुसऱ्या बाजूलासुद्धा अशा प्रकारे पलटी मारायची आहे. तुम्ही पाहू शकता, तर सर्व अंडी इथे मी अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहेत. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मी अंडी सर्व फ्लिप करून घेत आहे. तर या स्टेपला तुम्ही
तुम्ही इथे ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर करू शकता, पण आपण अंडा तवा मसाला बनवतो आहे त्यामुळे मसाला म्हटलं का फक्त अगदी लपतपा असं झाला पाहिजे, अगदी अंड्याच्या बरोबर अगदी, त्यामुळे ही चपाती भाकरी रोटी परोटा कशासोबतसुद्धा अंडा मसाला खूपच टेस्टी लागतो, इवन तवासोबतसुद्धा खूप छान लागतो। तर आपली दोन्ही बाजूला छान अशी अंडी परतवून झालेली आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मी इथे सर्व करून घेते। तुम्ही पाहू शकता अंडा मसाला मी इथे मस्त असं सर्व करून घेतलेला आहे। हा अंडा मसाला तुम्ही पावासोबत चपातीसोबत रोटीसोबत पराठ्यासोबत कशासोबतसुद्धा सर्व करू शकता, खूपच टेस्टी लागतो। आणि हा जो मसाला दिसत आहे हा अगदी मस्त झणझणीत चमचमीत आणि खूपच टेस्टी, आणि मेन म्हणजे तो तव्यामध्ये आपण बनवतो त्यामुळे तो सर्व बाजूनी छान असा फ्राय झालेला असतो, त्याचा एक वेगळा फ्लेवर असतो, त्यामुळे मस्तच अंडा मसाला आपला बनतो। तर हा तवा अंडा मसाला तुम्ही नक्की बनवून पहा, आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।